हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवे. माझं नाव अनुश्रीवीरा अनिश्चय भालेकर, वाले स्टेट उपासना केंद्र ठाणे. मी 2003 सालापासून बापूंकडे येत आहे. तेव्हापासूनचे खूप अनुभव आहे, त्यातले एक आज मी सांगणार आहे जो माझ्या मुलीचा आहे. माझ्या मुलीचं नाव आहे सोभी भालेकर. ती आत्ता 19 वर्षाची आहे. ती एका 4-5 वर्षाची असेल त्यावेळेस तिला एक नाकाचा घुणा फुटतो, त्याचा त्रास सुरू झाला होता. आणि तो असा व्हायचा, नाकाचा घुणा फुटतो म्हणजे नाकातून रक्त येतं, म्हणजे खूप रक्त येतं असं. तर असं व्हायचं की रात्री अपरात्री केव्हाही मध्यरात्री केव्हाही तिच्या नाकातून असं रक्त जायचं की ते नॅपकिन भिजायचे आणि आम्हाला खूप टेन्शन यायचं असं. तर ते नंतर मग शाळेत गेल्यावरसुद्धा, म्हणजे 2-3 वर्ष असं चालू होतं शाळेत गेल्यावर, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात व्हायचं. शाळेत गेल्यावरसुद्धा तिला तसंच व्हायचं. मग शाळेत कोण नाकातून रक्त आलं की मग टीचर वगैरे डोक्यावर पाणी वगैरे टाकायचं, असं सगळं करायचं. पण खूप त्रास व्हायचा आणि ते रक्त बघूनच आम्ही घाबरायचो. असं इथे तिथे असं डॉक्टरांकडे केले उपचार, असे 2-3 वर्ष तरी गेले. पण नंतर आम्ही मग दादांकडे गेलो क्लिनिकमध्ये आणि दादांनी चेक करून नाडी चेक केली आणि नंतर मग त्यांनी औषधं दिलं. आणि त्यांनी एक आयुष्यभरासाठी तिला एक औषध दिलं, ते म्हणजे गुलकंद, जे त्यांनी आणि तारखेसकट दिलं त्यांनी, ते जे म्हणजे 1 मार्च ते 30 मे पर्यंत असं त्यांनी दिलेलंच आहेत, ते दिवस तारीखच दिलेली आहे नेमून की त्यावेळेस तिने ते गुलकंद खायचं. आणि असं आहे की 1 तारीख जरी चुकली, 1 मार्चला आम्ही जर तिला नाही दिलं तर ते दुसऱ्या दिवशी नाकातनं रक्त येणं आहेच, ठरलेलंच आहे, असं आहे ते. म्हणजे तेव्हापासून तिचा तो त्रास खूप कमी झाला. आणि मेन म्हणजे जसं म्हणतो आपण की बापूंचा शब्द हा आपल्यासाठी प्रमाण आहे, त्याचं हे आमचं एक उदाहरण आहे मोठं एकदम. म्हणजे आजपर्यंत तसंच आहे की सुरू असेल तोपर्यंत ह्या 2 महिन्यामध्ये तिचं तसं काय बापूंच्या कृपेने काहीच प्रॉब्लेम आला नाही. पण जर 1 तारीख ती चुकली तर तो तिला त्रास तो होतोच, असा आहे. हा माझा अनुभव आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.